दरम्यान मराठी पाट्यांबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केलं, तसंच मनसे कार्यकर्त्यांनीही या निर्णयाचं जोरदार स्वागत करत जल्लोष केला. राज ठाकरे यांनी ट्विट करत या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, पाहूया. मराठी पाट्या हा या मुद्द्यासाठी मनसेनं गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयानं एक मान्यताच मिळाली. सर्वोच्च न्यायालयाने पण काही मुठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचंही काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. मराठी पाट्या याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली, त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात, तसंच पुढे देखील राहिलं पाहिजे. विकासाचा ध्यास म्हणजे